गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तीव्र उष्णतेमुळे आणि बदलत्या हवामानामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते परंतु गेल्या चोवीस तासापासून पनवेल परिसरात पावसाच्या दमदार आगमनामुळे हवेत गारवा आला असून गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर मोठ्या संकटात सापडलेल्या परिस्थितीत असलेला बळीराजा सुखावला आहे हवामान खात्याने सात जूनला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता पर परंतु जून संपत आला तरी पाऊस अजून नाही आणि सूर्य आग उगते अशी परिस्थिती होती त्यामुळे नागरिक उकाड्याने कमालीचे झाले होते रात्रीच्या उकाडा जाणवत होता रात्रभर पंखे एसी सुरू ठेवावे लागत होते मात्र पनवेल परिसरात गेल्या चोवीस तासापासून पडलेल्या पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला असून आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे सात जून पासून अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी कोसळल्याने शेत शेतकरी ताबडतोब शेतीच्या कामाला व्यस्त झालेले होते मात्र गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाऊस पाउस गायब झाल्याने बळीराजात चिंताग्रस्त झाला होता परंतु गेल्या चोवीस तासात पावसाच्या हलक्या सरीसह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या उर्वरित कामास सुरुवात होणार आहे त्याचबरोबर पावसाच्या आगमनामुळे थोडाफार प्रमाणात पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता आहे नेहमीप्रमाणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याचे प्रकार होते शहरातील अमरधाम समोर सम पाणी साठले त्या ठिकाणी महापालिकेने सक्षम पंप लावून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला तसेच खारघर येथील रेल्वे स्टेशन समोरील सबवे मध्ये सुद्धा पाणी साठले होते त्यामुळे नोकरीसाठी निघालेल्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला